बातमी आहे महामेट्रो ने घडवलेल्या इतिहासाबद्दल। 800 टनचं स्ट्रक्चर रेल्वे ट्रॅकवर नेलं गेलंय। महामेट्रोनं हा इतिहास घडवलाय। 80 मीटर लांब 800 टन वजनाचं स्टील गर्डर रेल्वे ट्रॅकवर नेलं गेलंय। 800 टन वजनाचं स्ट्रक्चर रेल्वे ट्रॅकवर लॉन्च करून महामेट्रोनं नवा इतिहास घडवलाय। अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजलं जाणारं गड्डी गोदाम इथे 4-स्तरीय वाहतूक व्यवस्था महामेट्रो निर्माण करत असून भारतीय रेल्वे ट्रॅकच्या वर 80 मीटर लांब व 800 टन वजनाचं स्टील गर्डर महामेट्रोनं यशस्वीरित्या लॉन्च केलं असून नागपूर शहराच्या इतिहासात एवढ्या मोठ्या कार्याची निश्चितच नोंद झाली नाहीये। आव्हानात्मक अशा रेल्वे ट्रॅकच्या वर सुमारे 4.5 तासाचा रेल्वे ब्लॉक घेऊन सदर कार्य पूर्ण केलं। गड्डे गोदाम क्रॉसिंग येथील संरचनेत 4-स्तरीय परिवहन व्यवस्था आहे। पहिल्या स्तरावर जमिनी मार्ग रहदारी करिता असलेला रस्ता, दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक, तिसऱ्या आणि चौथ्या स्तरावर उड्डाण पूल आणि मेट्रो मार्गिका राहणार आहे। या लोखंडी स्ट्रक्चरची जमिनीपासून उंची ही 24 मीटर असून स्टील गर्डरची उंची ही 32 मीटर व लांबी 80 मीटर व रुंदी 18 मीटर एवढी आहे। याचं एकूण वजन हे 1650 टन इतकं आहे।